केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला। या हंगामासाठी खतांच्या किमतीत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। तर रब्बी हंगामासाठी 22-23 साठी नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक या विविध खतांसाठी पोषण आधारित अनुदान दरांमध्ये सुधारणा करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली। यंदाच्या खरीप हंगामात खतांसाठी 1,08,000 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला। यात युरियासाठी 70,000 कोटी आणि डीएपी सारख्या स्फुरद पालाशयुक्त खतांसाठी पोषक तत्वावरील अनुदानासाठी 38,000 कोटी रुपयांची तजवीज करण्यात आली आहे। पिकांसाठीच्या पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली। खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत डीएपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होईल। तसंच फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांवरील अनुदानाचं सुसूत्रीकरण देखील शक्य होईल अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। वर्ष में किसान के लिए दो सीजन होती है, 1 अप्रैल से 2 सितंबर वो खरीफ सीजन होती है और अक्टूबर टू मार्च वो रबी सीजन होती है। अभी खरीफ सीजन के लिए मंत्रिमंडल में तय हुआ है भारत सरकार फर्टिलाइजर की प्राइस नहीं बढ़ाएगी, लेकिन सब्सिडी के पीछे ये ही केवल खरीफ के लिए 70,000 करोड़ रुपया यूरिया के पीछे, 38,000 करोड़ रुपया डीएपी के पीछे सब्सिडी के लिए खर्च किया जाएगा, यानी कि 1,08,000 करोड़ रुपया, 1,08,000 करोड़ रुपया केवल खरीफ सीजन के लिए किसानों को सब्सिडी फर्टिलाइजर में दी जाएगी, बावजूद भी एमआरपी नहीं बढ़ाई जाएगी। किसान को वही रेट में जो आज यूरिया डीएपी एनपीके फर्टिलाइजर उपलब्ध हो रहा है वही रेट में उपलब्ध होता रहेगा और भारत सरकार एक सीजन के लिए कुल मिला के 1,08,000 करोड़ रुपया का खर्च करेगी। खतांच्या किमती वाढणार नसल्याचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी शेती मशागतीच्या खर्चात झालेली वाढ ही मात्र शेतकऱ्यांना सहन करावीच लागणार आहे। याला कारण आहे कोविड नंतर झालेली इंधन दरवाढ। सतत पडलेल्या पावसानं कडक झालेल्या जमिनीची खोल नांगरणी करावी लागते, त्यासाठी यंदाही ट्रॅक्टरनं मशागतीसाठी 20-40% जास्त दर शेतकऱ्यांना द्यावा लागतोय। धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावचे 4,500 हेक्टर शेतीक्षेत्र या गावात 40 ट्रॅक्टर मशागतीची कामं करतात, परंतु डिझेल दरवाढ झाल्यानं वाहन चालकांनी मशागतीच्या कामांसाठी दरवाढ केली आहे। मळणीसाठी देखील खर्च वाढलाय। गेल्या वर्षी मका मळणीसाठी क्विंटलला 70-80 रुपये असलेला दर यंदा 90-100 रुपयांवर गेलाय। ज्वारी बाजरीसाठी देखील खर्च वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत। पेरणीचा पाऊस 500-700 होता, ते आज 1,000 पुढंच आहे, कमी नाही। पण जी ओटर काळाचं म्हणत तर पहिले 1,200 होते, आता 1,500 म्हणाले, 700 म्हणाले। भाव एवढा मालाला भाव नाही, सोयाबीनचा भाव 500 पुढं जायना गेला, माणूस लावला तर 500-600 रुपये हजेरी मागा लागला, कसं परवडायचं मग? शेतीचं उत्पन्न तेवढं निघा नाही गेलं, असला उन्हाळा पडा लागला आहे, कसं भागवायचं मग? एवढा भाव जमत नाही ना शेतकऱ्याला एवढा। नाही केल्यावर पुन्हा काय खायचं? बागकामात काय लागणार आहे ते पण आता इलाज नाही, पण पळवडं नाही गेलं तर काय खावं? शेतकऱ्याचा फायदा कसा व्हायचा? शासनाने थोडा तर विचार करावा सगळ्या गोष्टी, असं म्हणणं आहे आमचं। खरीप पिकाच्या काढण्या झालेल्या आहेत, रब्बी पिकाच्या सगळ्या काढण्या झालेल्या आहेत, आता पूर्व मशागतीला वेग आलेला आहे। पण सध्या कसं आहे, नांगरणाचा भाव गेल्या वर्षी 1,500-1,600 नांगरण करीत होती, ते आता 2,022 रुपये म्हणायला लागले। पंचीचा भाव वाढलाय, रोटरचा भाव वाढलाय, म्हणजे सगळ्या दीडीनं भाव वाढले। तर ती ट्रॅक्टर मालकाला आम्ही म्हणलं तर ती म्हणते तर आमचं बी भाव तेलाचा भाव वाढलेला आहे, तर ड्रायव्हरला ठेवलं तर ड्रायव्हर दिवसाला 500-600 रुपये घेतो, पुन्हा संध्याकाळी वेगळ्याच, त्यांच्या बी अडचणी आहे त्या। पण आता सध्या कसं करतो आम्ही, ट्रॅक्टरवाले बी गावातलीच असतात, त्यांना म्हणतो बाबा तेला पुरतं पैसे धरा, पुन्हा राहिलेलं पिकावर निघत, पुन्हा विमा असं निघाला, विमा मिळाला तर विम्यावर देऊत, असं एक भावना आहे शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकाच्या एकमेकाच्या सहकार्यानं चालू आहे।
राज्य आणि विभाग स्तरावरील खरीप पीक स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील जत कवठे महांकाळ या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा डंका वाजतोय. जिल्ह्यातील 19 शेतकऱ्यांनी या स्पर्धेत बाजी मारली. त्यातले 16 शेतकरी जत आणि कवठे महांकाळचे. एक गाव एक वाण या अभियानाअंतर्गत स्पर्धेत सहभागी होत या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांचं भरघोस उत्पादन घेतलं. खरीप बाजरी उत्पादनात राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पहिले तीनही क्रमांक जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले. एकरी 30 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी इथं आहेत. माडगळ गावातील शेतकऱ्यांनी यात बाजी मारली तर मका पिकात एकरी 60 क्विंटलचं लक्ष्य साधणारे शेतकरी या ठिकाणी आहेत. भुईमूग आणि सोयाबीन पीक सरासरी उत्पादन गटात 7 शेतकऱ्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला तर कोल्हापूर विभागात पार पडलेल्या खरीप पीक स्पर्धेत तब्बल 12 शेतकऱ्यांना विजेतेपद मिळालं. उसापेक्षा जास्त पैसा या पिकांमधून मिळू शकतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. अकोल्यात तुरीला या हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला. उच्च प्रतीच्या तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव काल मिळाला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत 1,689 क्विंटल तुरीची आवक झाली. गेल्या आठवड्यात अकोल्यात तुरीला सरासरी 9,000 भाव मिळाला तर गेल्या 2 दिवसात तुरीच्या भावात 1,105 रुपयांची वाढ झाली. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तुरीचे भाव पडल्यानं तूर उत्पादक शेतकरी चिंतेत होता. पण तुरीच्या वाढत्या मागणीमुळे तुरीला अच्छेदिन येतील आणि सध्या मिळणारे दर असेच चढे राहतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडूनं बैलगाडा शर्यतीबाबत केलेले कायदे वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयात दिला. त्याचवेळी बैलगाडा शर्यतींविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. त्यामुळे आता महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि इतर राज्यातही पुन्हा बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यात्रा जत्रांना शर्यतींची मोठी परंपरा आहे. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल देखील ग्रामीण भागात होत असते. गेलं दशकभर या शर्यती कायद्याच्या कचड्यात सापडल्यानं ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला आलेली काहीशी मरगळ आता दूर होईल अशी आशा सगळेजण व्यक्त करतायत. आणि या बातम्यांसोबतच 7:12 बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया नवी बातम्यां घेऊन. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.